मी ब्रह्मचारी आहे देवाच्या साक्षीने सांगतो. शिरूर लोकसभेतून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडून आले. फक्त मताधिक्य किती देत आहे हे सांगा, असं धक्कादायक विधान पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केलंय. शिरूर विधानसभेत रांजणगाव येथे प्रचारावेळी जानकरांनी हे वक्तव्य केले. ते ब्रह्मचारी आहेत हे पटवून देण्यासाठी त्यांनी लग्न न केल्याचा आणि घरदार नसल्याचा दाखला दिलाय. यासाठी आईची शपथ घ्यायला सुद्धा ते विसरले नाहीत. बारामती आणि मावळ गेल्यानंतर हा आलाय, हा माणूस निवडून आलाय, फक्त रेड किती देत आहे हे सांगण्याचं काम काय. हा निवडून आलाय. मी ब्रह्मचारी देवाच्या साक्षीने सांगतो, मी लग्न केलं नाही, घर नाही, दार नाही, आई शपथ सांगतो, माझ्या शब्दाला किंमत आहे. हा निवडून आलाय लीडिंगनं. फक्त आता काय करा, लीड किती टाकताय, लीड किती देत आहे आढळराव पाटलाला एवढा प्रयत्न करा. 2 लाखाचं आहे जेवण आणि पट्ट्या मंत्री एका तालुक्याचा नाही, महाराष्ट्राचा मंत्री आहे. तुम्हाला पैसा कमी पडून देणार नाही रांजणगावकरांनो, पैसा बिलकुल कमी पडून देणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे, आढळराव पाटलाला तुम्ही दिल्लीला पाठवण्याचा स्वप्न साकार करा. आणि बांधवांनो, आम्ही आमच्या परीनं जी जी ताकद आहे ती लावण्याचा तुमच्या विकासासाठी प्रयत्न करीन, एवढी शुभेच्छा देतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोकं फिरलंय का असा प्रश्न पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी उपस्थित केलाय. एका देशात 2 पंतप्रधान तुम्हाला मान्य आहेत का? संविधान आणि तिरंगा जाळला तर त्यावर गुन्हा दाखल करू नये हेही मान्य आहे का? मग शरद पवारांच्या पक्षाला कसं काय मान्य आहे, त्यांचं डोकं फिरलंय का अशी टीका जानकरांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा संपणारा पक्ष आहे, घराघरात भांडण लावणं आणि जाती जातीत तेढ निर्माण करण्याचं त्यांनी पाप केले अशी घणाघाती टीका सुद्धा जानकरांनी केली आहे. तुम्हाला मान्य आहे का आपलं संविधान जाळलं, तिरंगा जाळला तर त्या माणसाला केस करू नका, हे मान्य आहे? मग शरद पवारच्या पार्टीला कसं मान्य आहे? काय मानलं आहे, त्यांचं डोकं फिरलंय का? म्हणून बांधवांनो, राष्ट्रवादी संपणारी पार्टी आहे. घराघरात जाता जाता भांडण लावणारी माणसं आहेत. त्यांनी काय केलं, तिथं हे करून प्रत्येकाला जाती ते निर्माणचं पाप केलं.